नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर मागच्या दोन पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार आपण आज बनवणार आहोत देवीच्या ही मागची डिझाईन, या दोन लाईन आणि या शेजारच्या दोन मूर्त्या बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझ्याकडे आपले डिझाईन्स तयार आहेत. तुम्हाला मी सांगणार आहे कशा करायच्या. ही वरची आणि ही खालची डिझाईन आहे बघू शकता, आणि सर्वात खालची मूर्तीची डिझाईन पण माझ्याकडे तयार आहे. तर ह्या साईडच्या दोन डिझाईन आहे, आपण आज ह्या पट्ट्या आणि दोन डिझाईन बनवणार आहे. तर चला सुरू करूया. तर ठीक आहे, आपण सुरू करूया. इथे बघू शकतो तुम्ही मागच्या वेळेससारखं मी वरच्या डिझाईनप्रमाणे तिचं पण स्केचिंग करून घेतलं लॅपटॉपच्या स्क्रीनचा वापर करून. मी झुमिंग कोणत्या प्रकारची चेंज केली नाही, जेवढी झुमिंग आपण वरच्या इमेजला ठेवली तेवढीच खाली ठेवलेली. तुमचं मार्क बघू शकतो, तर ते चुकवायचं नाही आहे. प्लस ह्याच्यावरच्या दोन लाईनी आहेत ह्या आपण आता ड्रॉ करणार नाही आहोत, कारण की पत्र्यामधून एवढ्या जास्त प्रमाणात हे मोठ्या रेक्टँगल लाईन्स बाहेर येत नाही, आपल्याला नंतर बनवायला लागतं. तर सध्या आपण फक्त या खालचे डिझाईन ड्रॉ करून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता ह्या डिझाईनची एवढी फिनिशिंग पहिल्यापेक्षा पण खास नाही आहे, कारण ह्या डिझाईन पूर्णपणे देवीच्या साडीमागे कवर होणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. बघताना फक्त आपल्याला साईडचा ही एक रो आहे एवढी दिसते, त्यामुळे इथे एवढं फिनिशिंगचा काही प्रश्न येत नाही. आता याचे एम्बॉसिंग करण्यासाठी आपण फॉईल कट करून घेऊया. मी दोन तुकडे कट करून घेतले, तुम्ही बघू शकता दोन्ही ठिकाणी दोन्ही डिझाईन कवर होत आहे तुकड्यांमध्ये. त्यातला पहिला तुकडा घेऊया, शाईनी साईड नेहमीप्रमाणे पुढच्या साईडला राहील आणि मागच्या साईडला आपण एम्बॉसिंग करणार. तर सर्वात पहिले मी ह्या डिझाईनला मागून फॉईल चटकवून घेतो. फॉईल नेहमी टेपने चिटकवून घ्यायची. ठीक आहे, आपण एम्बॉसिंग स्टार्ट करूया. आता पहिले आहे तशी डिझाईन आपण आउटलाईन ड्रॉ करून घेणार. तुम्हाला एक अंदाज आला असेल, हे बघा. सिमिलरली इकडचा पार्ट पण करून घेऊ आपण. हे बघा, आता मधल्या डिझाईनची ड्रॉईंग करून घेऊ आपण.
हे बघा अशा प्रकारे आपली मेन डिझाईन झालेली करून आपण याला 10 एम्बोसिंग करून घेऊया. जसं की हे जे मेन जे आहे विटा आहे हे आपल्याला बाहेर काढायचं आहे, तर याची हार्ड एम्बोसिंग करताना नेहमी असा पॅटर्न फॉलो करायचा. एक तर तुम्ही असा किंवा असा पॅटर्न फॉलो करू शकता. आता मी हा छोटा भाग आहे म्हणून मी याच्यासाठी असा पॅटर्न फॉलो करतो आहे. नंतर तुम्ही साईडला अशा तऱ्हेने करू शकता. हे बघा अशा प्रकारचे खालचे ठोकळे पंप करून घेऊया. अशा प्रकारे एक पिलर मी तयार केला आहे. आता सेम या साईडचा मी करून घेतो. तर इथे या ठिकाणी माझी दोन्ही डिझाईन जी एम्बोसिंग झाली तुम्ही बघू शकता. एक मी काढून घेतला आहे, तर हे पण काढून मी याची कटिंग करून घेतो. तर ठीक आहे, आपण आता वरच्या पट्ट्या बनवून घेऊया. ज्या बॉक्स टाईप पट्ट्या आहेत दोन आहेत वरती, त्यासाठी मी 7.5 इंचापेक्षा थोडी जास्त लांबीला पट्टी घेतलेली आहे, जिचं शायनी सरफेस खालच्या साईडला ठेवलं आहे मी. आता काय करणार आहे आपण, पट्ट्यांचं माप असं आहे, तुम्हाला करेक्ट 1 इंच माप घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्या 1 इंचमध्ये 4 कंपार्टमेंट आहे, 1, 2, 3, 4. तर ह्या 4 कंपार्टमेंटची फोल्डिंग झाल्यानंतर आपला स्क्वेअर तयार होईल, आणि प्लस ॲडिशनली पॅचसाठी आपण एक 5वा कंपार्टमेंट घेणार आहे. तर आता सर्वात पहिले काय करणार आहे, आपण स्केल ठेवून हे बघा मी ह्या एंडपासून मी इथपर्यंत 1 इंच लाईन ड्रॉ करून घेतो आहे. तर ह्या 1 इंचमधले जे सब पार्ट आहेत 4, ते पण आपण ड्रॉ करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा 4 स्पॉट दिले आहेत ना मी, हे आपले 4 1 इंचाचे 4 भाग केलेले आहेत. सिमिलरली आता ह्या साईडला पण आपण तसंच मोजून घेणार आहे 1 इंच त्याचे सब 4 पार्ट. आता सर्वात पहिले पहिली लाईन मारून घेतो आहे मी, एकदम हलक्या हाताने पहिली लाईन मारायची.
त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, लास्टला चौथी। हे बघा, अशा प्रकारे ह्या चार लाईन मारलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर ह्या चार लाईनचा आपण पुढे जाऊन बॉक्स करणार आहे। तर आता टोटल एवढे पार्ट झाले आहेत, 1, 2, 3, 4, आणि पाचवा आपण एक्स्ट्रा पार्ट घेणार आहे, जो फोल्डिंगसाठी, चिटकवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल। तर त्याची मी एक लाईन मारून घेतो, तो जवळपास आपण एवढा घेणार। आता काय करायचं आहे, मी हा भाग याच्यापासून काढून घेतो। हे बघा, अशा प्रकारे आपली पहिली वरच्या लाईनसाठीचं माप घेऊन झालं आहे। हे बघा, चार भाग बॉक्स तयार होण्यासाठी आणि एक्स्ट्रा एक्स्ट्रा पार्ट जो आहे आपल्याला, तो आतल्या फोल्डसाठी जाणार आहे। तर आता काय करायचं आहे, नक्षीत दाखवल्याप्रमाणे पुढच्या साईडला आहे पट्ट्यांवर काही ठिकाणी स्पॉट्स आहे। तर आपण काय करणार आहेत, मधल्या जी साईडची पट्टी आहे तिच्यावर आपण गोल गोल येणे असे डॉट देणार आहोत। मी जरा झूम करतो तुम्हाला दाखवण्यासाठी, जस्ट मिनिट, त्यामध्ये तुम्ही नीट बघू शकता। आता ज्यांना दुरून दिसलं नसेल, त्याच्या मी चार 1 इंचाचे चार भाग केलेले आहेत हे, आणि हा एक्स्ट्रा फोल्डिंगसाठीचा एक पार्ट बघितला आहे। तर याच्या मधली जी लाईन आहे याच्यावर आपण स्पॉट काढून घेणार आहे। थोड्या 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 अंतरावर आपण स्पॉट देतो आहे। पहिला व्हिडिओ आपला जरा लेंदी झाला होता, मी मान्य करतो, त्यासाठी मी आज थोडा व्हिडिओ शॉर्ट करतो आहे। बट मला असं वाटलं की तुम्हाला एक्स्ट्रा डिटेलिंगमध्ये कळावं म्हणून पहिला व्हिडिओ थोडा मोठा झाला, पण इथून पुढचे व्हिडिओ आपण थोडे शॉर्ट ठेवणार आहेत। बऱ्याचदा जे रिपिटेटिव्ह वर्क आहे मी ते तुमच्यासमोर प्रेझेंट नाही करत जाणार, त्याने तुमच्या वेळेची बचत होईल आणि तुम्हालाही कमी टाईममध्ये भरपूर शिकायला मिळेल। म्हणजे जिथे जिथे आवश्यक आहे तिथे माझे व्हिडिओ थोडे लेंथी राहणार, त्यामुळे कोणीही क्विट न करता, पुढे मागे न करता व्हिडिओ बघू नये। तुम्ही कदाचित मधली स्टेप मिस करू शकता। हे बघा, अशा ठिकाणी मी मधल्या स्पॉट्स देऊन घेतलेले, तुम्ही पुढून बघू शकता किती छान नक्षी आलेली आहे। आता काय करणार आहे, आपण याचं बॉक्स मी कन्वर्जन करणार आहे। आता कसं असतं, आपण जर तुम्ही जास्त जर दाबला तर तो चिरतो पण, त्यामुळे काय करायचं, हे बघा, पहिले आपण अशी फोल्ड करून घेऊ पट्टी, ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने फोल्ड करूया। हे बघा, तुम्ही बघू शकता इकडून पण फोल्ड केली मी। हे बघा, आता इकडच्या साईडची फोल्ड करतोय। आपल्याला पूर्णपणे एक चौकोनी ठोकळा तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी। आणि आपली जी एक्स्ट्रा जी पट्टी होती ती आपण चिटकवण्यासाठी वापरणार आहेत, एक्स्ट्राची फोल्ड। तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे आपण चौकोनी आकार दिलेला आहे याला। हे बघा, ही साईड फक्त पडून दिसणार आहे लाईन्सची, आणि ही जी मागची साईड आपण ती चिटकवणार आहे। नीट थोडासा हात साफ करून घ्यायचा याच्यावर, तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे आपली एक पट्टी तयार झालेली आहे।
अशाच प्रकारे आपल्याला सेकंड पट्टी पण तयार करून घ्यायची आणि हे चिटकवलं नाही तरी चालतं. अदरवाईज तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये ग्लू गनने तुम्ही ग्लू सोडून तुम्ही पॅक करू शकता. अदरवाईज तुम्ही ट्रान्सपरंट सेलोटेप लावून पण हे काम करू शकता. अशा प्रकारे आपल्याला पट्टी बनवायची होती. आता सिमिलरली मी दुसरी पट्टी तयार करून घेतो. आता ही तयार झालेली पट्टी साईडने बंद कशी करायची हे सांगतो मी. सर्वात पहिले आपण एखादं गिफ्ट कसं पॅक करतो तशा प्रकारे आपण हिला पॅक करणार आहे. मी साईडचे इथून कट करून घेतलेले इथे, हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं आहे तुम्ही बघू शकता, हे चार पार्ट आहे एकूण. ओके, तर ह्या चार पार्टपैकी एक मिनिट मी वरच स्टँडवर करतो. हे बघा, चार पार्टपैकी आपल्याला शेवटचे हे कट करायचे आहेत. ओके, आता साईडचे दोन आहेत ना ते आपल्याला हाफ कट करायचे. आणि आता हे दोन पार्ट मध्ये फोल्ड करायचे. एक जसं की बॉक्स बंद होतो तसंच सेम बंद करायचं आपल्याला. आणि नंतर ही मोठी पट्टी आपल्याला पूर्णपणे अशी कवरअप करायची. बघू शकता तुम्ही पूर्णपणे साईडने कोणताही गॅप न सुटता ही पट्टी कवर झालेली आहे. सेम अशीच दुसरी साईड बंद करायची. फक्त मजा करताना मला 7.5 इंच माप ठेवून तुम्हाला इकडून आता शेवटचा एंड क्लोज करायचा आहे. टेपने ह्या साईडचं पट्टीचं तोंड कसं बंद करायचं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ही जी पट्टी जी आपण आता फोल्ड केली होती, तर मी काय करणार आहे याच्या स्टार्टिंगला इथे टेप लावून घेणार आहे असा. हे बघा, तुम्ही क्लिअरली बघू शकता की हे बघा मी असा टेप लावला आहे, जेणेकरून काय होईल ह्याच्या साईडचे एक्स्ट्रा टेपचे पार्ट आहेत ना हे फोल्ड केलं दोन्ही साईड ओढून धरतील हे पार्ट. हे बघा, अशा प्रकारे पूर्णपणे ही पट्टी कवर झालेली. अशा प्रकारे आपला एक सेट तयार झाला आहे. आत्ताशी मी सेम या स्टँडमध्ये टेप लावून घेतला आहे. तुम्ही एक मध्ये पण लावू शकता, पण मिनिट फोल्ड केल्यामुळे एवढं काही हे पांगत नाही, त्यामुळे मध्ये काही टेप लावायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपली एक पट्टी तयार झाली आहे. तर या ठिकाणी आपण आज हे दोन पार्ट बनवले आहेत, वरची पट्टी, त्याच्याखालची छोटी पट्टी आणि त्याच्याखालून सुरू होणारी ही आपली डिझाईन. तर आता हे चिटकवल्यानंतर एकदम जागच्या जागी व्यवस्थित बसतं असं हे थोडंसं इकडे तिकडे फिरणार आहे, कारण की याच्यातून निघालेले भाग हे वरती खाली. त्या साईडचे दोन डिझाईन प्लस इथली डिझाईन आणि त्याच्यावरची पट्टी आणि याच्यावरची डिझाईन आपण तर बनवलेलीच आहे. आता याच्या खालची छोटी पट्टी आणि स्टेज आपण हे लास्ट पार्टने कम्प्लीट करणार आहे. ॲडिशनली आपण जे वरचे छोटे जे हिंडे आहेत हे पण लास्ट पार्टनेच कवर करणार आहे. म्हणजे एकदा का आपलं फॉईल वर्क संपलं की आपण डिरेक्टली मूर्ती बनवायला सुरुवात करणार आहे.